नमस्कार, मी वर्षा, शालिनी प्लस बातमीपत्रात सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. पर्रिकरांनी राजीनामा द्यावा, काँग्रेस नेत्यांची मागणी. शेतकऱ्यांचा लोकसंघर्ष मोर्चा मुंबईत दाखल, प्रलंबित मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी काढण्यात आला मोर्चा. येवल्यात भीषण अपघात, 6 जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू. जेवळी ग्रामस्थांच्या सहकार्यामुळेच माझ्या राजकीय जीवनाला सुरुवात, आमदार नारायण पाटील यांचं वक्तव्य. आणि चंद्रपूरमध्ये मायलेकाची आत्महत्या, लेकाला पोटाशी बांधून तलावात घेतली उडी. आता पाहूयात सविस्तर वृत्त. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आजारी असल्यामुळे प्रशासन ठप्प झालं आहे. गोव्याला पूर्ण वेळ सध्या मुख्यमंत्र्यांची गरज आहे. येत्या 48 तासांमध्ये मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी केली आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या दोना पावला येथील खासगी निवासस्थानावर मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. पुढील 48 तासात मुख्यमंत्री पर्रिकर यांनी राजीनामा दिला नाही तर राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल असा इशारा काँग्रेसकडून देण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या खासगी निवासस्थानावर नेण्यात आलेला हा मोर्चा पोलिसांनी 100 मीटर अंतरावर थोपवला. यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. शेतात घाम गाळून आणि काबाड कष्ट करून असंख्य जणांचा अन्नदाता असणारा शेतकरी सध्या हवालदिल झाला आहे. जवळपास 6 महिन्यांपूर्वी करण्यात आलेल्या मागण्या आणि त्यानंतर राज्य शासनाकडून देण्यात आलेल्या आश्वासनानंतर बळीराजाच्या पदरी मात्र निराशा झाली आहे. त्यामुळे आपल्या प्रलंबित मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी शेतकरी हजारोंच्या संख्येने मंगळवारी रात्रीच्या सुमारास मुंबईतील ठाण्यात दाखल झाले आहेत. निघाल्यानंतर हा बळीराजा पायी प्रवास करत करत सोमय्या मैदानामार्गे आझाद मैदानात ठिय्या आंदोलनासाठी दाखल होत आहे. आपल्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन करण्याचा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे. जवळपास 2,31,856 शेतकरी हे त्यांच्या मागण्या मान्य होण्याच्या प्रतीक्षेत असल्याचं म्हणत आतापर्यंत शासनाकडून फक्त 2.5% कमी मागण्यांकडे शासनाने लक्ष टाकल्याचं म्हटलं गेलं आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला बळीराजाच्या मनात शासनाविषयी असंतोष असल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान 3,000 शेतकरी कर्जमाफी आणि आदिवासी जमिनीच्या मालकी हक्क संदर्भातल्या मागण्या घेऊन मुंबईच्या दिशेनं चालत निघाले आहेत. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. येवला आणि मनमाड महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. हा अपघात चारचाकी आणि टेम्पो मध्ये झाला. आणि या अपघातात चारचाकी मधील 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत्युमुखी पडलेले नगर जिल्ह्यातील रहिवाशी असून एकाच कुटुंबातील असल्याची माहिती मिळते. अपघात इतका भीषण होता की कारचा समोरील भाग संपूर्ण चक्काचूर झाला आहे. या घटनेमुळे येवला मनमाड मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. हा भीषण अपघात सकाळी 5 वाजेच्या सुमारास मनमाड पासून जवळ अंकाई बारीत येथे झाला असून अपघात इतका भीषण होता की त्यात कार चक्काचूर झालीय तर अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला आहे. ठार झालेल्यांमध्ये 3 महिला, 2 पुरुष आणि 8 महिन्यांच्या एका लहान बाळाचा समावेश आहे. मयत हे कोपरगावचे असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. अपघातामुळे येवला मनमाड मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. आणि कोपरगावकरांना येणारा आयशर टेम्पो यांच्या भीषण अपघाताचा आवाज आम्हाला येताच आम्ही शेजारीत राहतो. आम्ही तिथं धाव घेतली. धाव घेतल्यानंतर ते बघितलं तर त्या जागेत तो आयशर टेम्पो ते अर्टिगावर होता. आणि मग आम्ही पोलीस स्टेशनला फोन केले. पोलिसांच्या गाड्या आल्या आणि मग ट्रेन हायड्रा काही येत नव्हते लवकर. मग आम्ही जवळच्या जे सी पीवाल्याला बोलून ती गाडी बाजूला सरकून तेवढे मोठे ते आम्ही स्वतः काढली आणि ॲम्ब्युलन्समध्ये. शालिनी प्लस साठी संतोष बटाव, येवला. जेऊर ग्रामस्थांच्या सहकार्यामुळेच माझ्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली. त्यामुळेच माझ्या कामातून जनतेच्या मनात माझी ओळख कायम राहील असा विश्वास आमदार नारायण पाटील यांनी जेऊर येथील रेल्वे भुयारी कामाच्या उद्घाटनावेळी बोलताना सांगितले आहे. जेऊर रेल्वे भुयारी मार्गाच्या कामामुळे करमाळा तालुक्यातील 20 गावांचा दळणवळणाचा प्रश्न सुटला आहे. अनेक वर्षांपासून जेऊर रेल्वे भुयारी मार्गाचा प्रश्न रेंगाळत पडला होता, परंतु आमदार नारायण पाटील यांच्या प्रयत्नातून रेल्वे भुयारी मार्गाच्या कामाला सुरुवात झाली आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या निधीतून हे काम केले जाणार आहे. या कामासाठी विधिमंडळात प्रश्न मांडून या कामासाठी निधी मिळवला आहे असे यावेळी बोलताना आमदार नारायण पाटील यांनी सांगितले आहे. आणि परत 14 उभा राहिलो तर तालुक्याने विचार केला सारखा पुढे येतोय नारायण पटेल यांचा एखादं तुम्हाला सांगतो ना मित्र म्हणून असा तरी मला काटा उपास केला. 257 मत आणि मग जे जे तुम्हाला सांगतो एवढं किस्तून किंवा एवढं तुम्हाला परिसरण करून मला जी आमदारकी मिळाली ती मी अशी तशी फुकाडी घालणार नाही एवढं लक्षात ठेवा मित्रांनो. तालुक्यामध्ये प्रत्येक लोकांचे प्रत्येक माणसाच्या विरोधात जरी असला आज माझा कुणीतरी तरी केवढा मस्त घेणार पटेल खरीच काम केलं ते मुळे मला मतदान दिन लागे नाही तिथलं भाग्य आला परंतु आज विरोधात सुद्धा मान्य करतो की नारायण पटेल तालुक्यात कुणीच काम केले नाही त्याच्यापेक्षा मला काय पाहिजे मित्रांनो. मी कुणाच्या जागेवर आले म्हणजे तर माझ्या जागेवर कोणतरी येणार पण माझी जी कामं आहेत त्याची बराबरी कुणीच करू शकणार नाही मला लक्षात ठेवा कुणी मी उद्या माझ्या जागेवर मग मी ज्यांच्या जागा आलो त्यांच्यापेक्षा तुम्हाला कितीतरी पटीने मी कामं केली या तालुक्यामध्ये. आज जे महाराष्ट्रामध्ये जे आमदार आहेत त्याच्यात माझा मित्रांनो कामाच्या बाबतीत तुम्हाला सांगतो 5-5-6 नंबर लागतो आणि महाराष्ट्र शासनाच्या अधिकाऱ्यांनी सगळ्यांनी मान्य केलं मी सांगतो असा भाग नाही. वेळ घेतला 100% विकास कामाच्या जोरावर कुणी जातीपातीचं राजकारण करू द्या पैशाचं राजकारण करू द्या परंतु विकास कामाच्या जोरावर या महाराष्ट्राच्या विधानसभेत सर्वाधिक मतांनी त्याच्या 2000 सभापती आणि या जीवनकरांना आणि पंचकृषीतून आलेल्या सर्वांना मला या कार्यक्रमाच्या निमित्त विनंती करायची की उद्याच्या आपल्या पुढच्या पिढीचं भवितव्य जर आपल्याला चांगलं करायचं असेल तर विकासाची नांदी आपण कुठेतरी चांगली केली आणि म्हणून ताटली बाटलीचा आणि बाकीचं राजकारण थोडं बाजूला ठेवा आणि विकासाच्या प्रश्नावर लढणार विकासाची गंगा करमाळा तालुक्यासाठी आणणार आहे अशा एका चांगल्या नेत्याला आपण 2019 सुद्धा प्रचंड बहुमतानं विजय करणार आहोत अशी एक मी अपेक्षा बाळगून या ठिकाणी संयोजकांनी. शालिनी प्लस साठी शीतल कुमार मोटे करमाळा. चंद्रपूर शहरातील रामाळा तलावात आई आणि मुलाचा मृतदेह आढळला आहे. रुपाली गुजेवार आणि तिचा 5 वर्षीय मुलगा अभिर अशी मृतकांची नावे आहे. पीएच नगर मध्ये राहणारे हे दोघही 19 तारखेच्या संध्याकाळपासून बेपत्ता होते. आईने मुलाला पोटाशी बांधून आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलीस या आत्महत्येच्या कारणाचा शोध घेत आहेत. चंद्रपूर शहरातील रामाळा तलावात मायलेकाचा मृतदेह आढळला आहे. 28 वर्षीय रुपाली आशिष गुज्जेवार आणि त्यांचा 5 वर्षांचा चिमुरडा अभिर आशिष गुज्जेवार यांनी आयुष्य संपवलं आहे. चंद्रपुरातील पीएच नगरमध्ये गुज्जेवार राहत होते. दोघं जण 19 तारखेला संध्याकाळपासून बेपत्ता होते. तलावात उडी मारण्यापूर्वी आईने लेकाला उराशी कवटाळून बांधलं होतं. दोघांच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. शालिनी प्लस साठी राकेश दुर्गे चंद्रपूर. 1-2 नव्हे तर चक्क 29 मोटारसायकलची चोरी करणारी टोळी कराड पोलिसांनी गजाड केली आहे. पोलिसांच्या या कारवाईमध्ये मुद्देमालासह 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पाहूयात हे वृत्त. कराड आणि शहर परिसरातील विविध ठिकाणाहून गेल्या 3 महिन्यात चोरी झालेल्या मोटारसायकलचा छडा कराड पोलिसांनी लावला असून नितीन कदम आणि प्रदीप कदम दोघांना कराड पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांना पोलीस खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी तब्बल 29 मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली. त्यातील 12 मोटारसायकल त्यांनी कर्नाटक राज्यात विकल्या असून उर्वरित मोटारसायकल मुद्देमालासह पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. काल दिनांक 18-11 रोजी कराड शहरातील जे सह्याद्री हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी एक संशयित इसम आहे आणि तो काहीतरी चोरण्याच्या प्रयत्नात आहे अशी माहिती मिळाली. त्या अनुषंगाने त्यांनी कराड शहरचे जे डीबी शाखेचे अधिकारी स्वप्नील लोखंडे यांना माहिती दिली. त्यानुसार त्या ठिकाणी त्यांनी कर्मचाऱ्यांना रवाना केलं. संशयित जो इसम आहे त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याची विचारपूस केली असता त्यांनी त्याचं नाव शशिकांत कांबळे हे असं सांगितलेलं आहे आणि विचारपूस केली असता त्यांनी 17 मोटरसायकल या कराड शहरामधून चोरल्याची कबुली दिलेली आहे.
आणि आत्तापर्यंत 17 मोटरसायकलपैकी 15 मोटरसायकल ह्या आम्ही रिकवर केलेल्या आहेत आणि बाकीच्या 2 मोटरसायकल रिकवर करण्याचं काम चालू आहे. त्यासोबतच दुसरी एक इन्फॉर्मेशन आम्हाला मिळालेली होती की कृष्णा हॉस्पिटल जे आहे, कृष्णा हॉस्पिटलचं जे पार्किंग झोन आहे त्या ठिकाणी मोटरसायकल लावलेल्या असतात आणि त्या ठिकाणी 2 संशयित इसम आहेत. सदर ठिकाणी आम्ही स्टाफ रवाना केल्यानंतर त्यांना ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर त्यांची विचारपूस केली. विचारपूस केल्यानंतर त्यांनी टोटल 12 गाड्या ज्या मोटरसायकल आहे त्या चोरल्याचं कबूल केलेलं आहे. त्यापैकी आम्ही 12 पैकी साधारण 8 गाड्या ह्या रिकवर केलेल्या आहेत आणि बाकीच्या 4 गाड्या अजून रिकवर करत आहोत आणि सदर ह्या गुन्ह्याच्या अनुषंगानं सदर जे संशयित आहेत त्यांच्यावरती भारतीय दंडविधान संहिता 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ह्या सदर गुन्ह्यांमध्ये 2 आरोपी हे मेजर आहेत आणि 2 हे अल्पवयीन आहेत. 2 मेजर आरोपींना सध्या अटक करण्यात आलेली आहे. शालिनी प्लस साठी सकलेन मुलाणी, कराड. सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना 365 दिवस मोफत जेवण दिले जाते आणि हे काम करत आहे सामाजिक संस्था सोलापूर संचालित रोटी बँक. चला तर पाहूयात या विषयीचा आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला यांचा या विषयाचा खास रिपोर्ट. 7 ऑगस्ट 2017 रोजी सोलापूर रोटी बँक सुरू करण्यात आली. या संस्थेमध्ये 30 जणांचा समावेश आहे. हे सगळेजण श्रीमंत घराण्याचे नसून सर्व कामगार वर्गातले आहेत. सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण येतात त्या रुग्णांना जेवणाची सोय सिव्हिल हॉस्पिटलकडून केली जाते, पण त्या रुग्णांसोबत जे पेशंटचे नातेवाईक येतात त्यांच्यासाठी जेवणाची सोय नसते. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ग्रामीण भागातील जास्त लोक येतात आणि काहींची परिस्थिती हलाखीची असते. या लोकांसाठी फेमस सामाजिक संस्था सोलापूर रोटी बँक सुरू करण्यात आली आहे. रुग्णाच्या नातेवाईकांना रात्रीचे जेवण मोफत रोटी बँकमार्फत दिले जाते. दररोज 25 किलो जेवण बनवले जाते. त्यात 7 दिवस 7 वेगळ्या प्रकारचे जेवण रोटी बँकमध्ये बनवले जाते. फेमस सामाजिक संस्था सोलापूर संचालित रोटी बँकला कोणत्याही प्रकारचे राजकीय पार्टीचा हस्तक्षेप नाही आणि मदत नसल्याचीही माहिती संस्थापक अध्यक्ष जमीर खान पठाण यांनी दिली आहे. रोटी बँक, सोलापूर रोटी बँक, ये हम 30 जने का ग्रुप है, कामगार वर्ग है पूरा. कामगार वर्ग मिलकर रोटी बैंक 7 अगस्त 2017 रक्षाबंधन के दिन चालू किए. आज आने वाले 2018 7 अगस्त को कल पूरा हो जाएगा मुकम्मल. क्या भाई लोगों की मदद से ये कामयाबी की तरफ निकल पड़ा है और ये हमारा जो ग्रुप है 30 जने का है, इसके अंदर हर समाज के लोग हैं. ये कोई मैं बीजापुर नाके को फेमस गैरेज है, मैं मैकेनिक हूँ. ये समझाड़ है गुलाब समझाड़, ये ड्राइवर है हमारे, खजिनदार है इलियास पटवेकर, रिक्शा चालक है हमारा भाई, मैकेनिक है और वेल्डिंग वाले हैं. इसके अंदर ऐसे सब कामगार वर्ग है, ये सब मिल के चालू करेंगे. ये शुरुआत करने का उद्देश्य ये है, मकसद ये है कि सिविल हॉस्पिटल में जो पेशेंट रहते हैं वो पेशेंट को तो सिविल हॉस्पिटल खाना देता है, उनके साथ जो रुकने वाले लोग रहते हैं जैसे कि उनके भाई बहन माँ मेहमान लोग जो रहते हैं, उन लोगों के लिए खाना नहीं मिलता, मतलब कि खाने के लिए ज़रा तकलीफ है. इसलिए हम 30 जने मिल के ये रोटी बैंक चालू की. इसके अंदर सब लोगों की मदद मिल रही है हमारे को. नमस्कार, माझं नाव इलियास पटवेकर. मी या रोटी बँकशी गेले 11 महिने जुडलेलो आहे. आमचा उपक्रम हा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये संध्याकाळचे 1 टाईमचे जेवण गोरगरिबांना देण्याचा उपक्रम आम्ही ठरवलेला आहे आणि आम्ही 11 महिने झालं हे जेवण देत आहोत. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पेशंटच्या नातेवाईकांना जेवणाची व्यवस्था होत नाही. ते गोरगरीब लोक असतात, ग्रामीण भागातून आलेले असतात, त्यांना जेवायची अडचण असते. त्यामुळं आम्ही रोटी बँकेच्या माध्यमातून गोरगरिबांना हे जेवायची व्यवस्था केलेली आहे. तरी दानशूर लोकांनी पुढे येऊन आमच्या रोटी बँकेंना सहकार्य करावे ही नम्र विनंती. शालिनी प्लस साठी शीतलकुमार मोटे, करमाळा. कन्नड शहरातील सिद्धिकी चौकातील सिद्धी शहा बाबा दर्गा पासून हा ईद मिलाप जुलूस सकाळी 9 ते 11 वाजता काढण्यात आला. यावेळी तालुक्यातील मुस्लिम समाज या जुलूस मध्ये सामील झाले. सिद्धिकी शहा बाबा दर्गा मध्ये ईद मिलाप समारोह करण्यात आला आहे. तसेच हिंदू मुस्लिम बांधवांसाठी गोड भाताचं आयोजन करण्यात आलं होतं. ही मिरवणूक मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त कन्नड शहरातील सिद्धिकी चौक मार्गे जैन मंदिर, आठवडी बाजार, बडा बंगला मार्ग, सिद्धिकी शहा बाबा दर्ग्यात पोहोचली.
या ठिकाणी या मिरवणुकीची सांगता करण्यात आली. यावेळी मौलाना जावेद कादरी, शेख वाहब, शेख राजू, शेख नईम, गणी मिस्त्री यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मौलाना जावेद कादरी यांनी खंत व्यक्त केली की दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात हा सण साजरा करतो, मात्र तालुक्यात दुष्काळाची झळ शेतकरी आणि सामान्य जनतेस बसत असल्याने आम्ही नरमाईने घेतली आहे. कन्नड पोलीस स्टेशनचे आरएस मुळे आणि कैलास करवंदे यांच्या टीमचा चोख बंदोबस्त यावेळी लावण्यात आला होता. सबसे पहले तो ये पूरे दुनिया के जितने भी मुसलमान हैं और जितने भी दीगर लोग हैं सबको तहे दिल से जिसने ईद मिलाद उन्नबी एक मुबारकबाद है. और इस साल हर साल की तरह इस साल भी जो है तो ये हम जश्न ईद मिलाद उन्नबी का जुलूस निकालते हैं, लेकिन इस साल क्योंकि बारिश कम हुई है, महाराष्ट्र के अंदर दुष्काल गिरा हुआ, इसलिए हम थोड़ा कम खर्चा करके कम पैमाने पर कम तादाद में जो कि निकाल रहे हैं, इसलिए कि हर तरफ लोग परेशान हैं इस वजह से. लेकिन ये मोहम्मद पैगंबर की जयंती है जिन्होंने पूरे दुनिया के अंदर अमन और शांति का पैगाम दिया है, इंसानियत का पैगाम दिया है. आज उनकी पैदाइश का दिन है, उसकी खुशी में हम ये जुलूस निकाल रहे हैं. शालिनी प्लस साठी गोरख पाटील, कन्नड़. बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा शालिनी प्लस. एक मिनट, जानते मेरे बाप कौन है? भाई साहब कौन नहीं जानता. 1892 में वो पहले भारतवासी थे जो ब्रिटिश पार्लियामेंट में इलेक्ट हुए थे. उनकी किताब पावर्टी इन अनब्रिटिश रूल इन इंडिया ने ही अंग्रेजों की लूट के बारे में हम हिंदुस्तानियों की आंखें खोल दी थी. आप पारसी लोग जो हैं हमारे देश की शान हैं. मैं आपको पारसी दिख रहा हूँ. आप पारसी नहीं है? आप पारसी नहीं है, है? आप दादा भाई नौरोजी के बेटे, मतलब ये रोड आपके बाप की नहीं है? मैंने कब कहा ये रोड मेरे बाप की है? ਤਾਂ ਫਿਰ ਬਿਨਾਂ ਸੀਟ ਬੈਲਟ ਪਾਏ ਫੋਨ 'ਤੇ ਗੱਲ ਕਰਦੇ ਹੋਏ ਸ਼ਰਮ ਨਹੀਂ ਆਉਂਦੀ ਤੁਹਾਨੂੰ? ਹੈਲੋ, ਪੈਸੇ ਭਰ ਦੇਣਾ ਭਾਅ ਜੀ. ਫਰਜ਼ ਕਰੋ ਇਹ ਰੋਡ ਮੇਰੇ ਬਾਪ ਦੀ ਹੁੰਦੀ ਫਿਰ ਤਾਂ ਮੈਂ ਉਹਨੂੰ ਵੀ ਫੜ ਲੈਂਦਾ. ਆਪਕੀ ਔਰ ਸਭ ਕੀ ਸੁਰੱਖਿਆ ਕੇ ਲਈ ਟ੍ਰੈਫਿਕ ਨਿਯਮੋਂ ਕਾ ਕਿਰਪਾ ਪਾਲਨ ਕੀਜੀਏ, ਕਿਉਂਕਿ ਰੋਡ ਕਿਸੀ ਕੇ ਬਾਪ ਕੇ ਨਹੀਂ ਹੈ. ਸ਼ਾਬਾਸ਼. ਸੜਕ ਸੁਰੱਖਿਆ ਜੀਵਨ ਰਕਸ਼ਾ. ਵਿਸ਼ਰਾਂਤੀ ਨੰਤਰ ਪੁਨਃ ਇੱਕ ਸੈਕੰਡਾਂ ਦਾ ਸਵਾਗਤ. ਅਤਾ ਪਾਹੁਯਾਤ ਪੁੜੇ ਵਿੱਤ. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तुमचं खातं असेल आणि SBI चे ATM कार्डही जर तुम्ही वापरत असाल तर हे वृत्त तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. SBI ने डेबिट कार्ड धारकांना जुनं ATM डेबिट कार्ड बदलण्याची सूचना केली आहे. सर्व ग्राहकांनी 31 डिसेंबर 2018 आधी मॅग्नेटिक स्ट्रीप असलेले कार्ड बदलून नवे इलेक्ट्रॉनिक चिप कार्ड घ्यावे असं आवाहन SBI कडून करण्यात आलं आहे. जर जुनं ATM कार्ड बदललं नाही तर सुरक्षेच्या कारणामुळे तुमचं कार्ड ब्लॉक केलं जाईल असा इशाराही SBI ने दिला आहे. SBI ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून आणि वेबसाईटवरून याबाबत अधिक माहिती दिली आहे. यामध्ये मॅग्नेटिक स्ट्रीप असलेले कार्ड 31 डिसेंबर नंतर ब्लॉक केले जातील, त्याऐवजी ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक चिप कार्ड दिलं जाईल असं सांगण्यात आलं आहे. RBI च्या आदेशानुसार हा बदल केला जात असल्याचंही SBI कडून सांगण्यात आलं आहे. ATM कार्ड बदलण्यासाठी ग्राहक ऑनलाईन अर्ज करू शकतात अथवा बँकेच्या जवळच्या शाखेत जाऊन कार्ड बदलण्यासाठी अर्ज करू शकतात. कार्ड बदलण्यासाठी SBI कडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. एकदा कार्ड ब्लॉक झाल्यानंतर ते कार्ड पुन्हा अनब्लॉक करता येणार नाही आहे. त्यामुळे जुनं कार्ड बदलणं हा एकमेव पर्याय ग्राहकांकडे आहे असं SBI ने आपल्या संकेतस्थळावर म्हटलं आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. वर्ध्यातील समुद्रपूर पोलिसांनी सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई केली असून या कारवाईमुळे दारू वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. या कारवाईत पोलिसांनी 4,20,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करत दोघांना ताब्यात घेतला आहे. पाहुयात हे वृत्त. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर पोलिसांनी नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वरील शेडगाव चौरस्त्यावर नाकाबंदी करीत वाहनांची तपासणी केली. तपासणी दरम्यान नागपूरकडून भरधाव वेगाने जामकडे जात असलेल्या होंडा सिटी कारमध्ये 1,20,000 रुपये किमतीच्या भिंगारी देशी दारूच्या 1,200 शीलबंद शिशा आढळून आल्या. यावेळी पोलिसांनी 3,00,000 रुपये किमतीच्या वाहनासह हा मुद्देमाल जप्त केला आहे. एकूण 4,20,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. सरळ सेवेतून उत्तीर्ण होऊन 9 महिने प्रशिक्षण घेऊन मूळ पदावर गेलेले राज्यातील 154 मागासवर्गीय पोलीस उपनिरीक्षक मानाने परतले आहेत. गृह विभागाच्या आदेशानंतर पोलीस महासंचालक कार्यालयाने
त्यांना नियुक्ती पत्र दिलं आहे. लवकरच ते नियुक्ती स्थळी रुजू होतील. त्यामुळे या 154 मागासवर्गीय PSI यांना अखेर पद आणि प्रतिष्ठा मिळाली आहे असं म्हणायला हरकत नाही. 5 ऑक्टोबर रोजी या सगळ्यांचे प्रशिक्षण पूर्ण होऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पासिंग आउट परेड ही पार पडली. मात्र पदोन्नतीमधील आरक्षण बेकायदेशीर असल्याचं सांगत शपथविधीच्या दुसऱ्याच दिवशी मॅटने या 154 PSI नियुक्ती रोखून त्यांना मूळ पदावर पाठवलं होतं. यानंतर संबंधित 154 जणांनी मॅटमध्ये फेरविचार याचिका दाखल केली. यावर पुन्हा सुनावणी घेत मॅटने 6 नोव्हेंबर रोजी 154 PSI दिलासा दिला आणि त्यांच्या नियुक्तीला स्थगिती देणारी याचिका फेटाळली. त्यामुळे या 154 जणांना नियुक्ती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र तरीही PSI नियुक्तीमध्ये अडथळे येत होते. अखेर जवळपास 1.5 महिन्यांच्या प्रयत्नानंतर त्यांना नियुक्ती मिळाली आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. जनता वसाहत येथे असणाऱ्या कालव्यात एका महिलेला वाचवण्यात अग्निशमन दलाच्या जवानाला यश आलं आहे. दलाचा जवान जीवाची बाजी लावून कशा प्रकारे कर्तव्य बजावतात याचं एक जिवंत उदाहरण या ठिकाणी पाहायला मिळालंय. पाहूयात ही बातमी. पुण्यातील जनता वसाहत येथे कालव्यामधून एक महिला पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत येताना स्थानिकांना दिसली. त्यावेळी नागरिकांनी जनता वसाहत येथे नुकत्याच सुरू झालेल्या अग्निशमन केंद्रातील जवानांना याची माहिती दिली. हे जवान क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी दाखल झाले आणि त्या बुडणाऱ्या महिलेला जिवंत बाहेर काढले. त्या महिलेला प्राथमिक उपचार देखील दिले आहे. सदर महिलेने नेमकी कशामुळे उडी मारली अथवा नेमके काय घडले याची अधिक माहिती समजू शकली नाही. अशा प्रकारे जवान कोणताही असो तो जीवाची बाजी लावून प्राणपणाला लावतो हेच खरं. शालिनी प्लससाठी आशिष तिवारी, पुणे. नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाने द्राक्ष बागांसह वेलवर्गीय पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. नाशिक परिसरात भोपळा बगीचा वादळी वाऱ्याने जमीनदोस्त झाला असून लाखो रुपयांचे नुकसान या ठिकाणी झाल्याचे पाहायला मिळत आहे. नाशिक जिल्ह्यात बेमोसमी पावसानं 15 दिवसात दुसऱ्यांदा अचानक हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या दरम्यान जिल्ह्यात काही भागात गारा झाल्याने द्राक्ष मण्यांना तडे गेले आहे. द्राक्ष उत्पादकांचे धाबे दणाणले असून पुढील 2 दिवस पावसाचा अंदाज असल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. अचानक आलेल्या पावसाने पोंगा आणि फुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच भात, मका आदी पिकांचा सोंगणीचा हंगाम सुरू असल्यानं हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांकडून निसर्गाने हिरावून घेतला आहे. तांबाटी लावली होती, वेलवर्गीय पीक हे 1 एकर भोपळ्याचं आहे. कालच्या अवकाळी पावसामुळे पूर्ण भोपळा भुईसपाट झालेला आहे आणि त्याला पाणी नसताना आम्ही त्याला कसं तरी जगवलंय आणि तो आज चालू होण्याच्या स्थितीत होता. पण कालच्या अवकाळी पावसामुळे पूर्ण भोपळा उद्ध्वस्त झालेला आहे. पूर्ण अँगल पण उपटून गेलेले, काही राहिलेलं नाही खाली. आणि आम्हाला जरी सरकार काही मदत करेल पण ती तेवढी पुरेशी होणार नाही, कारण 1 रुपये हातात राहण्यासारखा कशातच काही नाही. आणि आता अँगलचा पूर्ण खर्च डबल करावा लागणार आहे आणि मार्केट पण पूर्ण डाऊनच होती. पण तरी थोडे जेवढं खर्च केला तेवढा वसूल होईल याची आम्हाला शाश्वती होती. पण आता तशी परिस्थिती राहिली नाही. या पावसामुळे आमचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. शालिनी प्लससाठी अमोल जाधव, नाशिक. भाजपचे नाराज आमदार अनिल गोटे यांनी नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता धुळे महानगरपालिकेच्या रिंगणात अनिल गोटे यांच्या पत्नी हेमा याही उभ्या आहेत. हेमा गोटे या महापौर पदासाठी लढणार आहेत अशी माहिती समोर येते. भाजपने अनिल गोटे यांना धुळ्यातील महापालिका निवडणुकांमधून डावलले. त्यानंतर नाराज झालेल्या अनिल गोटेंनी नव्या पक्षाची घोषणा केल्याचं समजतंय. भाजपाने आपली फसवणूक केल्याचा आरोप अनिल गोटे यांनी केला आहे, त्यामुळेच त्यांनी नव्या पक्षाची घोषणा केली आहे. धुळे महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनिल गोटे आणि भाजपा नेते मंत्री सुभाष भामरे यांच्यात वाद सुरू आहेत. त्यामुळेच गोटे यांनी राजीनामाही दिला होता. मात्र पक्षांमध्ये गुन्हेगारांना प्रवेश द्यायचा नाही आणि धुळे महापालिका निवडणूक आपल्या नेतृत्वाखाली लढली जावी, मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर आणि 2 अटी मान्य झाल्याने राजीनामा मागे घेतल्याचं अनिल गोटे यांनी म्हटलं होते. मात्र आता नवा पक्ष स्थापन करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, धुळे. सांगली जिल्ह्यातील करंजवडे येथील एका शेतकरी दाम्पत्याने कडकनाथ कुक्कुटपालन करून वर्षाकाठी लाखोंचे उत्पन्न घेतले आहे. हा एक व्यवसाय शेतीला जोडधंदा म्हणून त्यांनी केला असून हा एक आदर्श ठरत आहे. पाहूयात
करंजवडे तालुका वाळवा येथे गेले 9 ते 10 महिन्यांपूर्वी कडकनाथ कोंबडी पालन व्यवसाय सुरू केला आहे. हा व्यवसाय इस्लामपूर येथील रयत या कंपनीच्या माध्यमातून सुरू केला आहे. एकूण 900 कडकनाथ कोंबड्यांचे पालन केलेलं आहे. त्याकरता 70x30 एवढे शेड पक्क्या स्वरूपाचं बांधलेलं आहे. 3 ते 4 लाखांपर्यंतचा खर्च आलेला असताना कडकनाथ कोंबडी पालनातून वर्षाला 1 लाख रुपयांचा फायदा मिळत आहे. या कोंबडीचे 1 अंडे 50 रुपये याप्रमाणे विकले जात आहे. अंड्यांचा करार संपल्यानंतर कंपनी 1 पक्षी 500 रुपये प्रमाणे घेऊन जाणार आहे. इस्लामपूर येथील रयत ॲग्रो या कंपनीसोबत त्यांचा 1 वर्षाचा करार असून 1 वर्षाच्या कालावधीमध्ये 30,000 अंडी ही कंपनी त्यांच्याकडून घेऊन जाणार आहे. प्रति अंड्याला 50 रुपये दर कंपनीने आम्हाला दिलाच पाहिजे अशा स्वरूपाचे करारपत्र करून घेतलेले आहे. तसेच कंपनीला वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांच्याकडून 30,000 अंडी दिलीच पाहिजेत याही पद्धतीचे कंपनीने करारपत्र करून घेतलं आहे. एकंदरीत शेती आणि शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीचे उत्पन्न देणारा हा व्यवसाय आहे. त्यांच्या फार्ममध्ये दिवसाला 300 अंडी मिळतात. या 300 अंड्यांना 50 रुपये प्रमाणे दिवसा 15,000 रुपयांचे आर्थिक उत्पन्न त्यांना मिळत आहे. येथील जोडधंदा म्हणून आज शेतकऱ्याला काही इतर पूरक व्यवसाय सुरू करणं गरजेचे आहे. दिवसेंदिवस मागणी होत चालली आहे, तोट्याची होत चालली आहे, कर्जाची होत चालली आहे. त्यामुळे या शेतीला एखादा जोडधंदा पूरक व्यवसाय म्हणून जर केला तर ती शेती शेतकऱ्याला परवडण्यासारखी होऊ शकते. आज सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यात कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायाने चांगल्या प्रकारचा वेग घेतला आहे. कडकनाथ कोंबडी पालन व्यवसाय हा शेती शेतकऱ्याला आर्थिक उन्नती निर्माण करून देणारा चांगल्या प्रकारचा व्यवसाय आहे. या कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायामध्ये शेतकरी चांगल्या प्रकारचा आर्थिक उन्नत होतो आहे. याशिवाय त्याच्या जीवनाला एक चांगल्या प्रकारचं उंची लाभलेली आज दिसून येत आहे. या कडकनाथ कोंबडी पालनातून शेतकऱ्याला एका कोंबड्याच्या अंड्याला 50 रुपये असा दर मिळत आहे. तर मांसासाठी हा पक्षी 1200 ते 1400 रुपयापर्यंत विकला जातो. एकंदरीत फार चांगल्या प्रकारचं उत्पन्न शेतकऱ्याला या व्यवसायातून मिळू लागलं आहे. आमच्या या फार्ममध्ये 900 कडकनाथ कोंबड्यांचा पालन आम्ही गेल्या 9.5 महिन्यापूर्वी केलेलं होतं. इस्लामपूर येथील रयत ॲग्रो कंपनीच्या माध्यमातून आम्ही हा व्यवसाय सुरू केला. दिवसाकाठी या कोंबड्यांच्याकडून आम्हाला जवळपास 300 अंडी मिळतात आणि या 300 अंड्यातून आम्हाला दिवसाला 15,000 रुपयांचं आर्थिक उत्पन्न मिळत आहे. ही कंपनी दर 3 दिवसांनी आमच्याकडून अंडे घेऊन जाते. या कंपनीबरोबर आमचा 30,000 अंड्यांचा करार झालेला आहे. आम्ही या कंपनीला या वर्षाच्या आज 30,000 अंडी देणं आम्हाला बंधनकारक आहे. तसंच कंपनीनं आमच्याकडून 30,000 अंडी 50 रुपये प्रतिनगप्रमाणे घेऊन जाणं कंपनीला बंधनकारक आहे. अशा स्वरूपाचं आजपर्यंत आम्हाला या कंपनीच्या माध्यमातून 10 ते 12 लाख रुपयांचा फायदा झालेला आहे. माझ्या शेतकरी बंधूंना, तसेच शिकलेल्या युवकांना माझं आव्हान आहे, विनंती आहे की शेतीला जोडधंदा म्हणून अशा काही इतर पूरक व्यवसायांचा व्यवसाय आपण करावा आणि चांगल्या प्रकारची शेती आणि चांगल्या प्रकारचा व्यवसाय करावा अशी माझी विनंती आहे. शालिनी प्लस साठी भगवान देवकर, इस्लामपूर. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात हेडलाईन्स वर. पर्रिकरांनी राजीनामा द्यावा, काँग्रेस नेत्यांची मागणी. शेतकऱ्यांचा लोकसंघर्ष मोर्चा मुंबईत दाखल, प्रलंबित मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी काढण्यात आला मोर्चा. येवल्यात भीषण अपघात, 6 जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू. जेऊर ग्रामस्थांच्या सहकार्यामुळेच माझ्या राजकीय जीवनाला सुरुवात, आमदार नारायण पाटील यांचं वक्तव्य. आणि चंद्रपूरमध्ये मायलेकाची आत्महत्या, लेकाला पोटाशी बांधून तलावात घेतली उडी. बातमीपत्रात वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा.
नियतकालिनी प्लस प्रतिबिंब वास्तवतेचं। नमस्कार।